नमस्कार, सुपरफास्ट बातमीपत्रात आपले स्वागत। पाहुयात आजच्या दिवसभरातील घडामोडी सुपरफास्टमध्ये। नंदुरबार जिल्हा परिषद शाळांना दिवाळी सुट्टी 3 दिवसांनी वाढवण्यात आली असून शासनाच्या परिपत्रकानुसार आता ही सुट्टी दिनांक 28 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत गणली जाईल। नंदुरबार जिल्हा परिषदेने शाळांना दिल्या जाणाऱ्या दिवाळीच्या 17 दिवस सुट्ट्यांऐवजी 14 दिवस सुट्ट्या जाहीर केल्या होत्या। याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे तसेच शिक्षण अधिकारी डॉ राहुल चौधरी, उपशिक्षण अधिकारी डॉ युनुस पठाण यांची भेट घेऊन सुट्ट्या कालावधी वाढविण्याची मागणी केली होती। त्या अनुषंगाने जिल्हा परिषद प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन सुट्टी कालावधी वाढवून देण्यासाठी पत्रक काढले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील बस आगारात दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांचा संप कायम असून ग्रामीण भागाची लाईफलाईन म्हणून प्रसिद्ध असलेली लालपरीची आजही रस्त्यावर न आल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। या ठिकाणाहून खाजगी प्रवासी वाहतूक होत असते, त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहण्यास मिळत आहे। खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी आपले दर दुप्पट केले आहेत। सकाळपासून प्रवासी प्रवासासाठी बस सुरू होतील या अपेक्षेने सकाळी बसस्थानकात दाखल झाले होते। दुसऱ्या दिवशीही संप कायम असल्याने दिवाळी सणासाठी गावी आलेल्या परत जाणाऱ्या प्रवाशांना या संपामुळे त्रास सहन करावा लागत आहे। खाजगी वाहनधारकांना जादाचे भाडे देऊनही क्षमतेपेक्षा अधिकचे भाडे देऊन जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। शहादा दोंडाईचा राज्यमार्गावरील प्रचंड खड्डे पडले असून या ठिकाणी मार्गस्थ होणारा वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या मार्गाने दररोज छोटे मोठे अपघात होत असून निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत। प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून देखील उपाययोजना होत नसल्याने शहादा दोंडाईचा राज्यमार्गावरील खड्ड्यांची पूजा करून पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अनोखे आंदोलन केले। तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने खड्ड्यांना साडीचोळीचा आहेर करत केले आंदोलन। नंदुरबार जिल्हा पोलीस शिपाई भरती 2019 ची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 25 पोलीस शिपाई पदासाठी रविवार 14 नोव्हेंबर 2021 रोजी शहरातील 11 केंद्रांवर 4,651 उमेदवारांची 100 गुणाची बहुपर्यायी लेखी परीक्षा होईल अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील यांनी दिली आहे। पोलीस शिपाई भरती 2019 करिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना ईमेल व मोबाईलवर संदेश पाठविण्यात आला असून उमेदवारांनी संदेशात दिलेल्या लिंकवर क्लिक करून किंवा प्रवेश पत्र डाउनलोड करावे। प्रवेश पत्रक बंधनकारक आहे, अन्यथा परीक्षेत बसता येणार नाही अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। नवापूर तालुक्यातील खांडबारा सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी कार्यालय येथे शेतकरी अस्थिकलश यात्रा सभा घेण्यात आली। उत्तर परदेशी येथील लखीमपूर खिरीमध्ये शहीद झालेले किसान यांचे अस्थिकलशला फूल अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी उपस्थित कार्यकर्ते करणसिंग कोकणी, रामसिंग गावित, रणजित गावित, दिलीप गावित, देवीदास पाडवी, राजू संदाणे, जालमसिंग पाडवी, शेंगा वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते।